हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना बड़ी वस्ती याचा जो काही शुभारंभ आपण करतो आहोत त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमदार श्री विजय कुमार जी देशमुख जी माझे सगळे सहकारी आणि आपण सर्व आज खरोखर आनंदाचा दिवस आहे। महाराष्ट्र दिन आहे, आपल्या महानगरपालिकेचा वर्धापन दिन आहे, कामगार दिन आहे आणि हे करत असतानाच आपण हा आपला दवाखाना म्हणजे जी एक डोर स्टेप हेल्थ सर्व्हिसेसची डिलिव्हरी आहे तर त्याच्यासाठी आपण हा करतोय। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शिक्षण आणि आरोग्य अशा दोन गोष्टी आहेत की त्यांच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे बिलकुल, कारण जी माणसं जी मुलं किंवा जे व्यक्ती आपण घडवतो आहे तर त्याच्यामध्ये चुका होणं आपल्याला समाज म्हणून परवडणारं नसतं। त्यामुळे महानगरपालिकेचा हा एक प्रयत्न आहे राज्य शासनाच्या सहकार्याने की या प्रकारच्या उत्तम आरोग्य सुविधा आम्ही तुम्हाला एकदम जवळ घराजवळ तुम्हाला मोफत आणि दर्जेदार उपलब्ध करून द्यायचा हा एक प्रयत्न आहे। मी आमचे डॉक्टर माझी टीम असे सगळे लोक याच्यामध्ये काम करतोय, आपणा सर्वांच्या सहकार्याची गरज आहे याच्यासाठी। फक्त म्हणजे आमच्याकडेही फीडबॅक येत जाऊ द्या की इथं काय कमी आहे। आता चर्चा चालली होती, आमदार साहेबांनी सूचना केली की एक नवीनच बिल्डिंग जर आपल्याला बांधता आल्या तर तीही आम्ही शक्यता पडताळून बघतोय। त्याच्यासाठी जागेची उपलब्धता आहे पहिली गोष्ट असते, तर ती करण्यासाठी मी माझं जे लँड अँड इस्टेट डिपार्टमेंट असतं त्यांना सांगितलेलं आहे। ऑलरेडी 12 दवाखाने आपल्याला सरत्या वर्षामध्ये म्हणजे 22-23 मिळाले, त्याच्यापैकी हा पहिला। याच्याशिवाय इतरत्र बाकी दवाखान्यांची कामं चालू आहेत। याशिवाय आत्ता जे वर्ष चालू आहे 23-24 तर त्याच्यामध्ये आपल्याला आणखी 31 दवाखाने मंजूर झालेले आहेत आणि त्याच्यासाठीचं लागणारं मनुष्यबळ म्हणजे नुसतं आपल्याला दवाखाना बिल्डिंग नाही बांधायची, ते चालवणारे डॉक्टर नर्सेस MPW किंवा इतर बाकी फार्मसिस्ट असतील हेल्थ स्टाफ आहे तर त्यांचीही उपलब्धता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। या दोन्ही फ्रंटवर आम्ही काम करतोय आणि हे सगळं करत असताना आपल्या सर्वांच्या सहकार्याची खूप गरज आहे। तर त्यामुळे आजच्या या दवाखान्याच्या शुभारंभ प्रसंगी मी आपणा सर्वांना धन्यवाद देते, शुभेच्छा देते आणि या दवाखान्याच्या माध्यमातून अधिकाधिक उत्तम चांगल्या दर्जेदार आरोग्य सुविधा तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील अशी आशा व्यक्त करते। धन्यवाद।